शिक्षणाचे केले कार्य महान, जातीभेदांविरुद्ध दिला लढा शिक्षणाचे केले कार्य महान, राजे श्री छत्रपती शाहू महाराज आपण सदैव आमच्या हृदयी विराजमान, आपण सदैव आमच्या हृदयी विराजमान। राजेश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सूर्यवंशी अक्षदा तुमचे सहर्ष स्वागत करते। लोक राजा कर्तव्य दक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार, कुशल व्यवस्थापक, जननीती तज्ञ राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। मित्रांनो, महाराष्ट्राने देशाला अनेक थोर व्यक्तिमत्व दिले आहेत। त्यांपैकी समतेची शिकवण देणारे, जाती व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्य रुजविणारे, आपल्या पदाची पर्वा न करता सर्वांसाठी समान कायदा लागू करणारे युगपुरुष म्हणजे राजेश्री छत्रपती शाहू महाराज। श्रोते होतो काळ होता 150 वर्षांपूर्वीचा, छत्रपती दराडेंचं कोल्हापूर बोलक झालं होतं। राज्य होत पण कर्तबगार राजाच नव्हता, मंदिर होत पण गाभारा देवच नव्हता। कोल्हापूर संस्थानाच्या इतिहासात एक अंधार युगच नांदत होत आणि कर्वेंची प्रजा महालक्ष्मीला साकड घालत होती। आमच्या अस्मितेचे रक्षण करणारा छत्रपती आम्हाला लाभू दे। कोल्हापूरच्या अंबाबाईना आणि डोंगरावरच्या ज्योतिबानं रयतेच्या हृदयाची हाक ऐकली आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले। छत्रपती औपाधीने नावाजल्या गेलेला शाहू महाराजांचा जन्म 26 जून रोजी कागल येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटके असे होते। कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेतले आणि त्याचे शाहू असे नामकरण केले। मित्र हो, राजश्री छत्रपती शाहू महाराज जेव्हा अधिकार पदावर विराजमान झाले त्यावेळी एकीकडे देशभर स्वातंत्र्याचा वणवा पेटला होता, इंग्रजांविरुद्धचा भारतीयांचा असंतोष शिगेला पोहोचला होता। त्यावेळी दुसरीकडे अस्पृश्यता, उच्च निच्चता, जाती विषयता आणि सावकाराच्या कर्जातील साखर दंडात सामान्य प्रजा भरडली जात होती अशी हृदय पिवटून टाकणारी परिस्थिती पाहून राजश्री शाहू महाराज गहिवरून गेले। प्रजेसाठी गहिवरून जाणारा हा राजा मनाने तितकाच खंबीर, कणखर आणि करारी होता। राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे कृषी धोरणाबद्दलचे विचार हे लाख मोलाचे आहेत। राजश्री छत्रपती शाहू महाराज जेव्हा युरोपला गेले तेव्हा ते तिथल्या भौतिक प्रबळगतीने प्रभावी झाले होते। युरोप मधील धरणे पाहून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना असे वाटले की आपणही आपल्या भागात अशी धरणे बांधून आपले राज्य समृद्ध व संपन्न का करू नये। राजांच्या ह्याच दूरदृष्टीने साकारली राधानगरी धरणाची संकल्पना आणि यातूनच घडला कालचा, आजचा आणि उद्याचा समृद्ध व संपन्न महाराष्ट्र। मित्र हो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे विचार हे बहु आयत होते, कारण भारतीय समाजाला लागलेले दोन मोठे रोग म्हणजे अज्ञान आणि दारिद्र्य आणि याचे मोठे कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव। म्हणून आपल्या देशातील 12 वर्षांच्या आतील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करावं यासाठी पहिला आग्रह धरला तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि याची पहिली अंमलबजावणी केली ती म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी। कला, क्रीडा, नाट्य, संगीत, चित्र, साहित्य, साखर उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा सर्व बाबतीत राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्राला दिली एक नवी दिशा आणि एक नवा दृष्टिकोन। मित्र हो, उद्याच्या पिढीला राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे आचार, विचार आणि त्यांचे कार्य घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे महाराष्ट्राचे बहुआयामी उत्तुंग व अष्टपैलू व्यक्तिमत्व 1922 रोजी हे जग सोडून निघून गेले। मित्र हो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे आचार, विचार आणि त्यांचे कार्य हे नेहमीच महाराष्ट्राला दीपस्तंभाप्रमाणे दिशा देता येईल असा आशावाद व्यक्त करते आणि थांबते। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, उत्सव हा बलिदानाचा असा साजरा व्हावा,
जावा। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी आहे निशा। आज तुमच्या समोर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याबद्दल काही माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। तसेच आज मला अत्यंत आनंद होतो की आज मी अशा एक महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समतेच्या प्रस्थापना करण्यासाठी, स्वातंत्र्याचे मोल जपण्यासाठी, समाजात बंधुभाव निर्माण करण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आणि श्रमाला घामाला किंमत मिळवून देण्यासाठी पाहिल केले। वारीत टाकल्याप्रमाणे चढणाऱ्या या दलित समाजाच्या पाठीमागे त्यावेळी खंबीरपणे उभी राहणाऱ्या लोकनायकाच्या जातीपातीच्या अंधाऱ्या जगात आज पुन्हा राजर्षी शाहू महाराजांची ओळख करून देण्याची गरज आहे। तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणजे कोण? गोर गरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून रात्र दिवस एका दिव्याप्रमाणे तेजात राहणारा नंदादीप म्हणजे राजर्षी शाहू महाराज। 18 प्रगत जातीच्या लोकांना एका थाटीत जीव घालणारा महामानव म्हणजे राजर्षी शाहू महाराज। अखंड गोर गरिबांच्या शिरावर मायेचे वास्तव्याचे छत्र उभे करणारे एकमेव अद्वितीय छत्र म्हणजे राजर्षी शाहू महाराज। राजर्षी शाहू महाराज ही लोक कल्याणकारी राजे होते। लोकभेदांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, लोकांचे आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदा करणारे सुधारणावादी समाज सुधारक होते। या भारतात अनेक लढाया, अनेक अस्पृश्यता, उच्च नीच, जात भेद अशा अनेक समस्यांनी ग्रास दिला होता आणि अशा या बिकट परिस्थितीत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापुरात कागल येथे घालगे घराण्यात झाला। त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव असे होते। कोल्हापूर संस्थानाचे चौथे आजी शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी जयसिंगरावाच्या मुलाला दत्तक घेतली आणि शाहू असे नाव ठेवले। शाहू महाराजांनी बहुजन समाजाला राजकीय परकीय सत्ता समावून देण्यासाठी इ.स. 1916 मध्ये निपाणी येथे डेकन असोसिएशनची स्थापना केली। शाहू महाराजांनी इ.स. 1717 मध्ये विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि पुनर्विवाहाचा कायदा केला आणि समाजात खऱ्या अर्थाने पूरक आणि युगाची दिशा दाखवली। शाहू महाराजांनी संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सुरू केले आणि मुख्य म्हणजे ते शिक्षण मोफत सुरू केले। जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना 1 रुपयाचा दंड ठोकणारा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज। असे थोर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात। शेवटी जाताना एवढेच म्हणे, सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, महिलेंचा आदर शत्रूचे मर्दन, महिलेंचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची शिकवण, हीच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची शिकवण। धन्यवाद।